मुंबईचा सरफराज खान भारताचा 311 कसोटीपट्टी ठरला आहे. विराट कोहली आणि KL राहुलच्या अनुपस्थितीमुळे सरफराज खानला पदार्पणाची संधी मिळाली. महान खेळाडू अनिल कुंबळे यांनी त्याला पहिली कसोटी कॅप दिली. जेव्हा नौशाद खान स्वतः टीम इंडियासाठी खेळू शकत नव्हते तेव्हा त्यांनी आपल्या मुलासाठी अथक मेहनतीने आपल्या मुलास सरफराज खान याच्या भारतासाठी क्रिकेट खेळापर्यंत पोहोचवली. ही कहाणी सरफराजचे वडील नौशाद खान यांची आहे. सरफराज खान देख रहे हैं झीरो न्यूज. सरफराज खानने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करत आपल्या खेळीने वडिलांच्या मेहनतीचे चेस केले पूर्ण. इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटपूर्वी सुनील गावस्कर गौतम गंभीर सारख्या माजी खेळाडूंनी सरफराज खानला त्यांच्यातील क्षमता बघूनच भारतीय संघात प्लेइंग 11 संधी देण्याविषयी बोलले होते. पहिल्या 2 कसोटीत संधी मिळाली नव्हती. राजकोट येथील 3 कसोटीमध्ये क्रिकेट 11 त्याची निवड झाली. मुंबईचा सरफराज खान भारताचा 311 कसोटीपट्टी ठरला आहे. इंग्लंड विरुद्धच्या 5 मालिकेतील 3 राजकोट येथील कसोटीत त्याला कसोटी कॅप मिळाली. सरफराज खानला राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियममध्ये यष्टीरक्षक ध्रुव जुरेलसह देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात आली आहे. विराट कोहली आणि KL राहुलच्या अनुपस्थितीमुळे सरफराज खानला पदार्पणाची संधी मिळाली. महान खेळाडू अनिल कुंबळे यांनी त्याला पहिली कसोटी कॅप दिली. झिरो न्यूजच्या या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. जेव्हा नौशाद खान स्वतः टीम इंडियासाठी खेळू शकत नव्हते तेव्हा त्यांनी आपल्या मुलासाठी अथक मेहनतीने आपल्या मुलास सरफराज खान याच्या भारतासाठी क्रिकेट खेळापर्यंत पोहोचवली. ही कहाणी सरफराजचे वडील नौशाद खान यांची आहे. सरफराज खानने जर्सी नंबर 97 निवडला आहे. त्याचा हा अनोखा क्रमांक आहे. त्याचे वडिलाचे नाव नौशाद खान आहे. त्याच्याशी जोडले गेलेले आहे. त्याने सरफराजला कोचिंग दिले आहे. नौशाद खान हे मुंबई कसोटी क्रिकेटमधील प्रसिद्ध आहे. 97 क्रमांक 9 आणि 7 असे आहेत. त्याच्या वडिलाच्या नावाशी जोडलेले आहे. सरफराज खानचा भाऊ मुशीर 2024 अंडर-19 विश्वचषकात 97 क्रमांकाची जर्सी घालून खेळत होता. सरफराजचे वडील आणि मार्गदर्शक नौशाद खान जेव्हा त्यांच्या मुलाला दिग्गज क्रिकेटपटू अनिल कुंबळे याच्याकडून भारतीय संघाची कॅप मिळाली तेव्हा त्यांना अश्रू आवरता आले नाहीत. सरफराज खानने देशांतर्गत क्रिकेटमध्ये वर्षानुवर्षे भरपूर धावा केल्या. मात्र दीर्घ प्रतीक्षेनंतर त्यांना पदार्पणाची संधी मिळाली. वयाच्या 6 वर्षी क्रिकेट प्रवासाची सुरुवात करणाऱ्या सरफराज खानने नेहमीच वडिलांसमोर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहिले. 2 मुंबईच्या या फलंदाजाचे स्वप्न गुरुवारी पूर्ण झाले. जेव्हा त्याला इंग्लंड विरुद्धच्या 3 कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली. पहिल्या सामन्यात त्याने 66 चेंडूत 62 केल्या पण चुकीमुळे तो धावबाद झाला. सामन्यानंतर सरफराज खानने सांगितले की तो 6 असताना त्याने क्रिकेटचे प्रशिक्षण सुरू केले. वडिलांसमोर भारतीय संघातून खेळण्याचे त्याचे स्वप्न होते. सरफराजचे वडील नौशादही खूप खुश होते. आपल्या मुलांचा खेळ पाहण्यासाठी त्यांनी राजकोटला येण्याचे ठरवले नव्हते आणि सामन्याच्या आदल्या दिवशीच ते तेथे पोहोचले. यावेळी खान कुटुंबियाकडून आनंदाश्रू वाहत होते आणि आनंदात ते एकमेकांना मिठ्या मारत होते. यावेळी सरफराजची पत्नी ही उपस्थित होती. देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचे ढीग झळकावणी सरफराज खानच्या वडिलांच्या अशा पल्लवीत झाल्या. परंतु तेव्हा त्यांच्या मुलाच्या पदार्पणाची कॅप मिळाली तेव्हा त्यांनी आपले अश्रू आवरले नाहीत. या खास क्षणा BCCI TV बोलताना नौशाद म्हणाले की सरफराजची केस नेहमीच आशेची किरण असल्याचे सिद्ध करते. नौशाद म्हणाले, पूर्वी जेव्हा मी सरफराजवर खूप मेहनत करायचो तेव्हा मला वाटायचे की माझे स्वप्न का सत्यात उतरत नाही, पण कसोटी कॅप मिळाल्यानंतर
मेहनत करणाऱ्या सर्व मुलांसाठी माझे विचार बदलले आहेत. निवडकर्त्याकडून वारंवार दुर्लक्ष करूनही त्यांनी आपल्या मुलाला कठोर परिश्रम करण्याचा आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याचा आणि संयमित राहण्याचा सल्ला दिल्याचे नौशाद म्हणाले. ते म्हणाले, जेव्हा त्याची वेळ येईल तो आपोआप काम होईल. त्याचे काम फक्त कठोर परिश्रम करणे, संयम राखणे आणि आशा न गमावणे आहे. नौशाद खान स्वतः डावखुरा फलंदाज होते. त्यांना स्वतः भारतीय संघातून खेळायचे होते, पण त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. म्हणून त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना क्रिकेटपटू बनवण्याचे स्वप्न पाहिले. दर पावसाळ्यात जवळपास 4 महिने मुंबईत क्रिकेट होत नाही. पाऊस, उष्णता आणि आर्द्रता असो खेळाडूंना यावेळी प्री सीझन फिटनेस प्रशिक्षण घेतात. नौशाद खान त्यांची दोन मुले सरफराज आणि मुशीर यांच्यासोबत सराव करतात. मुंबईत पावसाळा असेल तर ते स्वतःला प्रशिक्षणासाठी उत्तर प्रदेशातील त्यांच्या वडिलोपार्जित घरी घेऊन जातात. काल आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणात जेम्स अँडरसन, मार्क वुड, टॉम हडली सारख्या दिग्गज गोलंदाजाचा समाचार घेत 66 चेंडूत 62 धावा घेत आपल्या पदार्पणात क्षमता सरफराजने दाखवून दिली आहे. हे निश्चितच झिरो न्यूजचा हा भाग आपल्याला निश्चितच आवडला असेल तर शेजारील कॉमेंट्स बॉक्समध्ये जाऊन आपल्या प्रतिक्रिया कळवा. झिरो न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. झिरो न्यूज आपल्या